तर नमस्कार बघा सगळ्यांना. आता ही शिवलाय मी ब्लाउज तनूसाठी. आता चिवला ड्रेस झाला म्हणल्यावर तनूला ब्लाउज नको का, पण म्हणलं आता दोघींना पण ब्लाउज शिवा, दोघींकडे पण त्यांच्या त्यांच्या मापाचं ब्लाउज नाही तर म्हणून चिवच्या पण मापाचं ब्लाउज होता शिवायला चालू आहे मस्तपैकी. ही काल मी तनूच्या मापाचा शिवलाय, धरव एका साईडनं तिकडं असा प्रेस कटचा असा. तर ही ब्लाउज शिवलाय बघा मी तनूच्या मापाचा, आणि आता चिवच्या मापाचा शिवणार आहे. प्रिन्स कटचा शिवलाय, आणि बसल्या बसल्या आपलं म्हणलं करामती पण होत्या त्या म्हणून म्हणलं तुम्हाला दाखवावं. पण तनूचं काय दाखवलं नाही शिवताना. आता चिवचा ब्लाउज शिवताना दाखवते, शिवून झाल्यावर पण दाखवते. तनूचं शिवून झालंय पण त्याला अजून ही करायचं, हुक लावायची राहिली, ती अडकवायचं लावायचं राहिली. झाला बघा एकदाचा ब्लाउज मस्त पैकी शिवून, तर शिवून तर झालाय पण हुक लावायची राहिले ती. अशा काजा पण केले ते मी, पण आता हुक लावायची. ती हुक गावात ना आणावं लागते, ती अजून आपल्याकडं नाही ती हुक होय. तर काय म्हणलं की मला एक ड्रेस शिव म्हणते ती. हा बर, तुम्ही वरून तरी घालून दाखवा की असंच दिसत. तर अशा प्रकारे झाला बघा ब्लाउज घातलाय, हुक नाही ती म्हणून गळवायला. तर आपण गावात ना आणून हुक लावून मस्त पैकी. आता काय परत दावायची गरज नाही, आता दाखवलंय असा ब्लाउज तयार झाला म्हणून. तर आवडल्यावर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कसा ब्लाउज मला येते का नाही ती कमेंट करून सांगा. चला टाटा बाय बाय.